रावळ यांना विवियाना मॉलमध्ये हरहर महादेव चित्रपट बंद पाडण्यावरून वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण बघू शकतो जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. घोषणाबाजी होत आहे आणि आता या ठिकाणी मुंबईच्या कार्याध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राखी जाधव त्या सुद्धा आलेल्या आहेत. त्या आव्हाडांना अटक करण्यात आलेली आहे माहिती मिळाली तुम्हाला. तुम्ही इथे आलात कसं बघता याकडे? एक प्रकारची दडपशाही आपण जे म्हणू शकतो या पद्धतीचं हे शिंदे आणि फडणवीस सरकार आज राज्यात काम करत आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आव्हाड साहेबांना झालेली अटक. आपण जर पाहिलं तर ही घटना ज्या दिवशी घडली विवाना मॉलमध्ये ह्या पिक्चरचं जे त्या ठिकाणी चित्रीकरण चालू असताना आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आव्हाड साहेब त्या ठिकाणी गेले होते. त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांनी सामंजस्यपणे ते सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. कुठल्याही प्रकारे कोणाला मारहाण त्या ठिकाणी त्यांनी केली नाही किंवा कोणावरती त्यांनी दादागिरी त्या ठिकाणी केली नाही. पण एक वेगळ्या पद्धतीने ह्या विषयाला ठेवण्याचं काम आप या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपल्या एक दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छिते, त्या दिवशी कोणत्याही प्रकारची तक्रार देखील दाखल झालेली नाही. तक्रार जी आहे आता मिळालेल्या माहितीनुसार आज ती तक्रार या ठिकाणी दाखल करण्यासाठी विवियाना मॉलच्या मॅनेजरला बोलवण्यात आलं आणि तक्रार आज दाखल करण्यात आली. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अशा प्रकारे सत्तेचा जो चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी जो वापर या ठिकाणी करण्याचं काम हे करत आहेत हे मला वाटतं कुठेतरी नागरिक सहन करणार नाही. या ठिकाणी मोठ्या संख्येने आज पक्षाची लोक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या नेत्याने कायम आपलं म्हणजे एक संयुक्त विचारांनी जे कोणी आजपर्यंत जे वावरत राहिले जे लोकांमध्ये कायम काम करत राहिले अशा लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने अटक करणं आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करणं मला वाटतं हे चुकीचं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे